सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व या ठिकाणी विद्यार्थी आज वेगळा या ठिकाणी उपक्रम ऐकण्यासाठी आला आहात. भंडारी उत्कर्ष मंडळ आणि सुयश कोचिंग याच्या संयुक्त विद्यमानांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण ऐकला आहात. या कार्यक्रमाचे सर्व आणि सर्वा असे सन्माननीय सत्यवान यशवंत रेडकर सर आणि यांची पदवी खूप अफाट आहे, मोठी आहे, ही तुमच्या लक्षात आली. त्यांनी पायापासून आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय करायला नको म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे हे तुम्हाला आज सांगितलं आहे. अनेकांनी तुम्हाला सांगितलं असेल, शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतात, क्लासमध्ये सुद्धा मार्गदर्शन करतात, इतर तुमचे पालक पण तुम्हाला मार्गदर्शन करतात, पण सरांनी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सर्व परीक्षा कोणत्या पद्धतीने द्यायच्या आहे आणि त्या त्या परीक्षांना कसे पात्र व्हायचे आहे किंवा तुम्ही कोणती डिग्री पाहिजे, मग 17 वर्षापासून 21 वर्षापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हे त्यांनी सांगितले आहे. आम्ही म्हणतो काय 17 ते 21 आपल्याला पुढे कॉलेजच करायचं आहे. अजूनपर्यंत पालक आपल्याला हेच सांगतात तुम्ही कॉलेज करा आणि नंतर तुम्ही नोकरी करा, म्हणजे त्याच्यातच आपलं शिक्षण पूर्ण निघून जातं. नंतर काय होतं, लग्नाची वेळ येते, आता लग्नाला लागलं पाहिजे, नोकरी शोधण्यात वेळ जाते आणि आपण असे जाणे बाहेरचे जे उत्तर प्रदेशातले किंवा इतर लोक आपल्या शासकीय नोकरीमध्ये मोठमोठे पद घेऊन बसलेले आहे हा आपला मान आपल्याला मिळत नाही खरं. आतापासून आता का लेट काय नाही, लेट का झाला, होऊ दे, पण आता तुम्ही भावी पिढी आहात याच्याकडे लक्ष द्या. रेडकर सरांनी खूप तुम्हाला चांगले उदाहरण देऊन, मी त्या ठिकाणी बोलू शकत नाही आणि एवढी मी बोलकी नाही, मी एक शिक्षिका होती पण फिजिकल होती. तुम्ही सगळं जनरल अभ्यास करायचा आहे, अभ्यास आहे की अभ्यास, पालक सतत सांगतात की अभ्यासच करा, अभ्यास करा, इतर खेळाकडे लक्ष देऊ नका, पण इतर खेळाचं सुद्धा त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. पटवून तसं मी शाळेत सुद्धा तुम्हाला या खेळाबद्दल सांगायचं, खेळापासून खूप फायदा आहे की तुम्ही आता मॅडमने सांगितलं की खेळाचं महत्त्व, की खेळापासून मला नोकरी आहे, मलासुद्धा खेळापासूनच नोकरी लागलेली आहे. माझं बीपीएड झाले आहे, मी ऑल इंडिया कबड्डी प्लेअर आहे, ॲथलेटिक्स खेळाडू आहे आणि एक मी साहित्यिक म्हणून सुद्धा या समाजात वावरत आहे. मी माझी सरांसारखी तर आहे, सर म्हणाले की मी अगदी शांत, माझं नाव मोठं नको, की आम्ही आर्थिक बाब पाहिली नाही, तशी मीही सुद्धा सर आर्थिक बाब न पाहता माझी जी समाजसेवा, माझा जो शैक्षणिक पेशा होता त्या पेशामध्ये मी काम करत गेलेली आहे आणि खेळाडूंकडे मी जास्त लक्ष दिलेलं आहे की मुलं माझी जिल्ह्यावरून विभागापर्यंत कशी जातील, राज्यावर कशी जातील, तो पुढे कॉलेजमधून नॅशनलपर्यंत कसं जाईल याकडे लक्ष दिलं आहे. सरांनी अप्रतिम तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे. सुयश क्लासेससुद्धा विनोद सरांनी हा पाया रचलेली एवढी इमारत आहे, ही तुम्हाला खूप वैभव मॅडम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी एवढ्या साऱ्या परिश्रमात घेतलेला आहे. हा विनोद सरांचा जो एवढा मोठा डोंगर त्याने पेललेला आहे, मी त्यांना खूप भाग्यवान समजते की ते आपल्या मुलांसारख्या छोट्या मोठ्या मुलांना घडवत आहे, पाया घडवत आहे. तसंच आमचाही समाज, आमचाही समाज आहे, तोही आपल्या पाठीशी उभा राहील सर्वजण. एवढं बोलून मी धन्यवाद देते. पुन्हा एकदा सत्यवान रेडकर सरांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि आज माझा हा रविवार यशस्वीपणे गेला की चांगलं अधिक जवळून ऐकता आलं. आम्ही व्हिडिओ पाहतो, मी रेडकर सरांना ऐकलं नाही पण मी आज प्रत्यक्षात त्यांच्या बाजूला बसून ऐकते, यात मला खूप समाधान वाटलं, आनंद वाटला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.